मी ग्रामस्थ केगाव ग्रामस्थांनी बोलत आहे. आम्ही रोषमध्ये कर्नाटक जातो म्हणून घोषणाबाजी केलं होतं, पण आम्हाला नंतरने कळालं की आम्ही रोषमध्ये केलो. पण आता आम्हाला कळालं की रोषमध्ये कर्नाटक जाण्यामध्ये काय फायदा नाही. आमचं मूलभूत सुविधा आम्हाला मिळाल तर एवढंच विनंती आहे. आमदार साहेबांना आम्ही विनंती केलो, जाऊन भेटलो. नंतरने आमदार साहेब सांगितलं आम्हाला, तुम्ही काही करू नका, तुमच्या गावातले सगळा रस्ता आम्ही 28 गावातील मूलभूत सुविधा सगळं देईल म्हणून आमदार साहेबांना आम्हाला आश्वासन दिलं आहे. आणि त्या दिवशी आम्हाला एक तास मीटिंग पण लावलं होतं आमदार साहेबांनी सगळ्या भागातल्या गावातल्या आमदारला सरपंचाला. आणि सगळं PWचं साहेब आले होतं, प्रधानमंत्रीचं साहेब होतं, सगळ्या येऊन आम्हाला सांगितलं तुमच्या गावचे सगळा रस्ता मंजूर आहे, फक्त ट्रॅक्टर कारणाने जरा 3 महिन्यामध्ये होईल म्हणून कारखाना नसले ते बंद होते ट्रॅक्टर, त्यामुळे जर 3 महिने थांबा सगळा रस्ता करून देतो. आणि पाण्याचं टंचाई असू द्या आणि शाळेचा प्रश्न असू द्या, आरोग्य सेवा असते सगळं करतो म्हणून दादाने आम्हाला आश्वासन दिलं आहे. आणि आम्हाला एकच विनंती आहे, मुख्यमंत्री साहेबाला विनंती आहे आणि फडणवीस साहेबाला पण विनंती आहे, आमचं तरळ भागामध्ये जास्तीत जास्त लक्ष घालून आमचा रस्ता करा म्हणून एवढंच विनंती आहे आम्हाला. मी बसवराज बोळ्यागाव केगाव सरपंच बोलतो. दिलंय आणि तुम्ही जो अगोदर ठराव केला होता त्याच्यामध्ये मुख्य मागणी तुमची काय होती आणि काय आश्वासनाची पूर्तता झाली? माझं नाव विवेक चंद्रकांत ईश्वरगट्टी, मी कलकर्जा गावचं सरपंच आहे. परवा दिवशी मी आमदार साहेबाकडं सगळं सरपंचांना घेऊन गेलो, सचिन दादा कल्याण शेट्टी दादांनी मीटिंग लावली होती सर्व सरपंचांनी भागातलं घेऊन या म्हणून. आम्ही सहजपणे सगळ्या सरपंचांनी गेलो, दादाला म्हणलो आम्ही असं असं कर्नाटकमध्ये जाणार, दादा आम्हाला इथं मूलभूत सुविधा भेटत नाही. दादा म्हणले असं करायचं नाही, तुम्ही आम्हाला पहिला येऊन भेटायचं, सगळं याप्रकारे तुमचं सगळं निवेदन काय असेल ते सांगायचं, तेव्हाच कलेक्टर साहेबाला पत्र वगैरे द्यायचं होतं. म्हणलं दादांनी सर्व अधिकार लोकांना PWD GE लोकांना असं पाणीपुरवठा अभियंता सगळ्यांना बोलवून कुठलं कुठले मंजुरी आहेत काय काय आहेत. टोटल 57 किलोमीटर मंजुरी आहेत, 3 किलोमीटर झाले त्यातलं काम. 3 किलोमीटर झाल्यामुळं आम्हाला दादा काय काम करत नाही म्हणून असं वाटलं होतं. आता पूर्ण त्यांनी प्रमाण वगैरे सगळं दाखवून काम 3 महिन्यात पूर्ण होईल म्हणून आश्वासन दिलं, तर त्यामुळं मी माघार घेतली. गावांनी 3 गावांनी माघार घेतला. 28 गावांनी उगा ते पब्लिसिटी केलेत काय, तसं चुकीचं बातमी येते तुम्हाला. फक्त 11 गावांनी निवेदन दिले, तर ठराव कोण पण दिले, ठराव फक्त आळगी गाव एकच दिलं आहे, फक्त निवेदन दिलं होतं. ते पण जाणून बोलून असं सगळेजण मिळून जाऊनच द्यायचं निवेदन म्हणले होते, ते एकटे जाऊनच दिले ते स्वतः सरपंच येऊन. तसं चुकीचं बातमी आलं आहे काय नाही. आता 3 गावांनी आम्ही येऊन निवेदन घेतले, आता बाकीच्या लोकांनी बी येणार होते. निवेदन आम्ही माघार घेणार म्हणून देणार, कर्नाटक जाण्याचं माघार घेणार म्हणून दिलं. कर्नाटक यापूर्वी तुम्ही कर्नाटक सरकारचं गुणगान करत होता, त्यावेळेस मग तुम्हाला तुम्ही कसं काय केलं त्यावेळेस? त्यावेळेस गुणगान केलं नाही, ते बाकीच्या लोकांनी असं गुणगान केलं, आम्ही फक्त नाही अजिबात हा मागं होतं आम्ही काय तसले गुणगान वगैरे काय विरोध अजिबात नाही. बघा की तुम्ही गैरसमज आला कुठे, विरोध कसं आहे ते सगळं म्हणून एकजुटीने आम्ही करणार होतो असं सगळं खरं. पण आता दादाने हा भूमिकेत बदलला, मन परिवर्तन आमदार सगळं समजून सांगितलं, आश्वासन दिलं सगळं.